आपल्या शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। आता 12,000 रुपये हे त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे त्या ठिकाणी अन्न सुरक्षा योजनेचे देणार आहोत, त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 1 रुपयात आता आपण पीक विमा देतो आणि या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजना जी आहे आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत केला आणि 5 लाखापर्यंतचा इलाज हा महाराष्ट्र सरकारने मोफत केला। आता कोणालाही चिंता करायचं कारण नाही, कोणालाही आजार झाला तरी देखील आपली योजना ही त्या ठिकाणी त्याचा इलाज करण्याकरता आहे। आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत, आमच्या माता भगिनींना एसटीचा प्रवास 50% सूट त्यांना एसटीच्या प्रवासामध्ये आपल्या सरकारने दिली। आता आमची वहिनी सांगते की आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेले तर 50 रुपये लागतात, 100 रुपये लागतात, मी गेली तर अर्धेच पैसे लागते। त्याच्यामुळे आता आमची वहिनी तालुक्याला आणि जिल्ह्याला चालली आहे कारण 50% सूट मिळाली आहे। एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आता आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीचं स्वागत होणार आहे कारण मुलगी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती होणार आहे। मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1,00,000 रुपये मुलीचा जन्म ज्या घरामध्ये होईल त्या घराला त्या ठिकाणी मिळणार आहे। मुलगी पैदा झाली की घर लखपती होणार आहे।